माय मराठी माय बोलीचं महा चॅनल. आज आपण रयतेचे राजे कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज यांचं जन्मस्थान पवित्र असा शिवनेरी किल्ला या ठिकाणी आलेलो आहोत आणि आपण या किल्ल्यावर आता प्रत्येक भागाची माहिती घेणारच आहोत. परंतु आता आपण आता सर्वप्रथम या ठिकाणी टकमक कडेलोट टोक किंवा कडेलोट पॉइंट या ठिकाणी आलेलो आहोत. रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज अतिशय न्यायप्रिय, शिस्तप्रिय आणि अतिशय आदर्श राजा. त्यांच्या या राज्यकारभारामध्ये कुणी एखादा गुन्हा केला तर त्या गुन्ह्याला क्षमा नव्हती. आणि हा जो आपल्याला दिसतोय समोर हा कडेलोट पॉइंट आणि या कडेलोट पॉइंटवरून टकमक टोक, त्या टकमक टोकावरून त्याला खाली लुटून देऊन येऊन बघू त्या ठिकाणाहून एखाद्या अक्षम्य अशा गुन्हेगाराला कोणीही असो, सुखी असो किंवा परकीय, त्यांना महाराज या कडेलोट किंवा टकमक टोकावरून न्यायप्रिय राजे होते त्याला शिक्षा द्यायचे आणि वरून लुटून दिलं. राईट. शिवनेरी किल्ल्यावरील हेच आता जे आपण माहिती घेतलो ते कडेलोट या टोकावर या स्थळी आपण आता आलेलो आहोत. आणि महाराज एखाद्या त्यांच्या अक्षम्य अशा गुन्हा केलेल्या गुन्हेगाराला तो सुखी असो की परकीय, शिस्तप्रिय राजे छत्रपती शिवाजी महाराज या ठिकाणावर आणून हेच आता ठिकाण या ठिकाणावर आणून त्याला हे कडेलोट शिक्षा महाराज या ठिकाणी द्यायचे आणि या ठिकाणी आणून त्याला खाली इथून लोटलं जायचं आणि खाली हे जंगलामध्ये त्याला या ठिकाणी जंगलामध्ये हिंस्र प्राणी हे ते ध्येय त्याला जीव जायचा. आणि खाली हे एक जुन्नर गाव शिवनेरीच्या पायथ्याशी असलेलं शहर आता सध्या पुणे जिल्ह्यातील जो तालुका आहे तो आपल्याला दिसत आहे. हाच तो कडेलोट पॉइंट, आपण जे कडेलोट पॉइंटची माहिती घेतली हाच कडेलोट पॉइंट तुम्हाला दिसायलाय का बघा. हा जवळपास हे 700 ते 800 1000 फुटाच्या आसपास उंचीवर समुद्र सपाटीपासूनच्या असलेलं गुन्हेगाराला इथूनच असं खाली लोटून दिलं जायचं आणि खाली जंगलामध्ये हिंस्र प्राणी पाक सिंह हे त्याच्यामध्ये त्याचे अवशेष. नमस्कार. नमस्कार.